झाला अजूनही खूप काय होणार. उद्याचं चित्र काय असेल, उद्या काय दिसेल तुम्हाला, काय होऊ शकतो उद्या, उद्या म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये? उद्याचं चित्र फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी. ओके, यांची ताकद जास्त असल्या कारणाने, त्याची उमेदवार स्ट्रॉंग असल्या कारणाने संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच नाव आहे, माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे यांचा संभ्रम यामुळे कायम आहे की यांच्या विरोधात द्यावं कोण, की एवढे पॉवरफुल आहे असं म्हणता येईल का? ते सगळे आपसात भांडणं करून त्या ठिकाणी डुबू लागले आणि डुबणार ते सगळे, आणि मग लोकांना कळत ह्या लोकांना की आपण मोबाईल चूक केली. खरं झालं, एक शेवटचा प्रश्न विचार, त्याच्यामध्ये आता संदीपान भुमरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे आणि ते प्रचार कार्यालयासाठी जागा सुद्धा शोधत आहे, आता जवळपास निश्चित की भुमरे तुमच्या विरोधात लढणार? असू दे ना, काही आपलं काही फरक नाही. एक लिस्ट मी गद्दार ते गद्दाराविरुद्ध एक लिस्टचा फाईट असा जोरच होणार आहे. पण तुम्ही भुमरेंचं नाव पण नाही घेतो? नाही, मी नाही घेतो नाव, कशाला घेतो नाव, घेत नाही का? बाजूला विमान विमानात बाजूला जरी बसले तर मी पाहत नाही, त्याने गद्दारी केली. आणि निवडणुकांच्या तारखा जसं जवळ येतात तसे विरोधकांचे सुद्धा हृदयाचे ठोके वाढत चालले. नाही, निवडणुका असतात, निवडणुकामध्ये मागे पुढे चालत असतात, कोण काय आपल्या आपल्या परीने लोक तयारी करतात. शिवसेना तर त्या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने आणि नेतृत्वाखाली जबरदस्तपणे महाराष्ट्रात वातावरण तयार झालं, आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे या आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही सगळीकडे त्या ठिकाणी जोरदार तयारीची सुरुवात. बरं, खरे साहेब, तुम्ही या ठिकाणी जी तयारी करताय, तुमचा जो पॅटर्न आहे तो काहीसा वेगळा आहे, सर्वांना माहिती येतो, मात्र त्या विरोधामध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल हा प्रश्न अजूनही बोलत नाही. आपण एक असं समजूया की आपला विरोधक खूप मोठा स्ट्रॉंग आहे आणि त्याला आपल्याला पाडायचं आहे. बरं, असं करूनच त्या ठिकाणी आपल्याला त्याला पाडायचं ना, आपण जिंकायचं, ही आमची भूमिका असते. मात्र उमेदवार न देण्यामध्ये असं वाटतं बऱ्याच दिवसांपासून की त्यांचं गोंधळ आणि संभ्रम हा काय, संपूर्ण आपल्या इथंच नाही संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा गोंधळ चालू आहे. बरं, आणि अशा गोंधळात त्यांना कळलं नाही, आता आमची कन्याची भावना गोळी ही तर आता रडत बसली असेल. मी म्हणलो तर कुठे जाऊ नको जाऊ नको जाऊ नको, ईडी लागली तर ईडी लागली तर काढली का त्यांनी? नाही काढली, मग कशाला आपण बंडखोरी करायची? कमीत कमी एक रिक्षा देता हे तर राहिलं असतं ना. खरे साहेब, वंचितने आपला उमेदवार दिला आहे, तुमच्यासाठी आनंदाची बाब? नाही नाही, माझ्यासाठी आनंदाची बाब नाही, आपण कोणत्याही उमेदवारांना कमी लेखायचं नाही, आपण आपली तयारी जोरदारपणे करायची बाकी आहे. मागच्या हिंदू मताचं डिवायडेशन झालं म्हणून ते निवडून आले, आता मुस्लिम मताचं डिवायडेशन होईल म्हणून आपले चान्सेस जास्त आहेत? नाही, ते त्याचं असं म्हणता येत नाही, आपण कोण कधी काय हे होईल, परंतु मात्र ह्या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या एकनिष्ठतेचे जे उमेदवार आहेत त्यांनाच मतदान करायचं असं नागरिकांनी ठरवलं. कारण आता इथे येणारे जे लोक असतील ते फक्त गद्दारीवाले असतील, त्यांनी गद्दारी केली. आमच्या या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दारांना त्या ठिकाणी कोणी स्थान देत नाही. तसं वंचितच्या उमेदवारीबद्दल काही रणनीती नाही तुमची? नाही, रणनीती आता ते माननीय उद्धवजी ठरवते ना, ते ठरवते आम्ही.